नवी मुंबई में वंचित बहुजन आघाड़ी की दस्तक उद्घाटन पर बोले प्रदेश के नेता, अपनी होगी जीत। नवी मुंबई मनपा चुनाव को लेकर वंचित बहुजन आघाड़ी ने तैयारियां तेज कर दी हैं। आज सीउड में बेलापुर विधानसभा क्षेत्र के अध्यक्ष नयनेश कटके के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया गया। प्रदेश उपाध्यक्ष अशोक सोनाव ने और महिला प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर ने इस जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन करते हुए कहा कि वंचित बहुजन आघाड़ी जनता के मौलिक मुद्दों को लेकर नवी मुंबई मनपा चुनाव में सभी सीटों पर अपने प्रत्याशी उतारेगी और जीत कर अपना महापौर भी बनाएगी। नयनेश कटके हे बेलापूर तालुक्याचे आमचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अंडर 55 जास्त वॉर्ड येतात। नव्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लवकरच येत आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जागांवरती वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करणार आहे आणि विशेषतः वंचित समूह जे आहेत त्याच्यामध्ये महिला 50% आहेत। वेगवेगळ्या जाती जमातीचे, वेगवेगळ्या धर्माचे आणि ज्या समूहांना आजपर्यंत सत्ता मिळाली नाही अशा सर्व समूहांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचा आणि त्यांच्या माध्यमामधून एक जनताभिमुख कारभार नव्या मुंबईमध्ये आणण्याचा आमचा संकल्प आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार आम्ही निवडून आणू। आम्ही तर असं म्हणतो की आम्ही महापौर देऊ नव्या मुंबईला। वहीं वंचित बहुजन आघाड़ी के बेलापुर विधानसभा क्षेत्र के अध्यक्ष नयनेश कटके और समाज सेविका अरुणा नयनेश कटके ने कहा कि उन्होंने सदैव जनता की जरूरतों और समस्याओं को दूर करने का काम किया है। उन्होंने कहा कि मनपा चुनाव एक अवसर है, इसलिए आम जनों की समस्याओं के समाधान का संकल्प लेकर ही वे मनपा चुनाव की तैयारियों में जुटे हैं। नयनेश कटके ने जहाँ स्थानीय लोगों से अपनी समस्याएँ साझा करने का आह्वान किया, वहीं अरुणा कटके ने महिलाओं को प्राथमिकता देने की अपील की। वंचित से अपने नेतृत्व है प्रकाशजी आंबेडकर साहब, ये स्ट्रांग नेतृत्व है आणि मी लोकांसाठी काम केलं तर मी विचार केला आपण लोकांसाठी खूप काही काम केलं, आता मला आपल्या समाजासाठी आपल्या माणसासाठी काम करायचं आहे। तर आता ही जी इलेक्शन संधी आली आहे ती खूप मूल्यवान संधी आहे। तसं जनतेचे जे भावना आहेत, जे दुःख आहेत, त्यांनी ह्या जनसंपर्क कार्यापर्यंत पोचावे। आम्ही ते सातत्याने त्या पाठपुराव करून जेवढं नेमनिष्ठाने जेवढं लवकर होईल ते आम्ही सोडवू। जेवढ्या समस्या जनतेच्या जे काही असो, वॉटर आहे, पाणी, गटर आहे, जे पण समस्या आहे ते पूर्ण पाठिंबा त्याच्या पाठपुराव करून सोडवेल। पण त्यासाठी जनतेने पण पुढे यावे ही माझी अपेक्षा जनतेकडनं, त्याकडनं पण आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी पुढे यावे, आम्ही त्यांचे काही प्रॉब्लेम असतील ते निरसन करू। की इथे वंचित म्हणून फक्त बहुजनांचं नाही तर आमच्या आता ओपनिंगमध्ये मुस्लिमही आले, ख्रिश्चनही आले आणि मारवाडीही आले, गुजरातीही आले। कारण कसं आहे, आपण जसा सगळ्यांशी परिचय करणार, जसा सगळ्यांशी संवाद साधणार, मग त्यावेळेस लोक पक्षाकडे नाही व्यक्तीकडे बघायला जातात। त्याच्यामुळे माझं मत आहे, जर महिलांना 51% आरक्षण आहे, तुम्ही 100% जरी आरक्षण दिलात महिलांना, तर महिला ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या घडामोडीत पुढे निघून येतील। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।